नमस्कार, स्वागत आहे तुमचं गौरीस्फुट जर्नीमध्ये. मी गौरी तुमचं माझ्या गौरीस्फुट जर्नी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत झटपट पायनॅपल शिरा. पायनॅपल शिरा हा झटपट कशा पद्धतीने बनवायचा आणि तोही टेस्टी, ते या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि फार वेळ न घालवता आपण व्हिडिओ हा सुरू करूया. चला तर मग झटपट पायनॅपल शिरा ही रेसिपी आपण सुरू करूया. पायनॅपल शिरा बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. मी इथे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे साजूक तूप, त्याचबरोबर एक वाटी हा बारीक रवा मी इथे घेतला आहे. हा फूड कलर आहे, हा ऑप्शनल आहे. त्याचबरोबर एक वाटी बारीक काप करून हे अननसाचे असे तुकडे घेतलेले आहेत. अननसाचा जो मधला भाग असतो तो घेऊ नका. हे पहा, अननसाचा जो मधला भाग आहे तो मी कापून, कडेचे जे आहे त्याचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेत. त्यानंतर मी इथे दीड वाटी साखर घेतलेली आहे. चला तर मग रेसिपी ही आपण सुरू करूया. सर्वप्रथम मी गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तूप हे गरम करत ठेवती आहे. तूप तापल्यावरती त्यामध्ये आपण बारीक रवा हा घालणार आहोत. आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरती मी रवा हा छान असा होऊ देत आहे, तुपामध्ये छान भाजून घेत आहे. रवा हा आपल्याला छान असा ब्राऊन होईपर्यंत छान असा खमंग असा भाजून घ्यायचा आहे. रवा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर शिरा हा कच्चट लागतो, त्यामुळे पायनॅपल शिऱ्यामध्ये रवा हा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. रव्याचा असा मस्त सुगंध सुटत चाललेला आहे, याचा अर्थ आपला रवा हा आता भाजून तयार होत आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरतीच रवा हा असा छान भाजून घ्यायचा साजूक तुपामध्ये. हे पहा अशा प्रकारे. आता इथे आपल्या रव्याचा रंग बदलत चाललाय. आता हे जे अननसाचे काप घेतलेत ते मी यामध्ये घालत आहे. हे अननसाचे काप देखील आपल्याला रव्यामध्ये हे असे छान परतून घ्यायचे आहेत. पाच एक मिनटं आपल्याला हे अननसाचे काप आहेत ते असे रव्यामध्ये घालून असे छान परतून घ्यायचे, जेणेकरून काय होणार आहे, हे तुपामध्ये अननसाचे काप आहेत ते छान परतले जातील. आता साखर घालूया. बारीकच गॅस ठेवायचा आहे. साखर घालून आपण संपूर्ण रव्यामध्ये साखर घालून आपण हे छान मिश्रण असं एकत्र करून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे साखर घालून हलकेसे परतायचे. साधारणपणे मी इथे 2 कप पाणी हे गरम करत ठेवलं होतं, हे कोमट पाणी मी यामध्ये घालणार आहे. हे पहा अशा प्रकारे. आता या पाण्यामध्ये आपण साखर या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळेल आणि त्याचबरोबरीने अननसाचे काप जे आहेत ते देखील व्यवस्थित शिजले जातील. आता यामध्ये मी थोडासा फूड कलर हा घालती आहे, अगदी एक पिंच फक्त मी इथे फूड कलर हा घातलेला आहे. हा टोटली ऑप्शनल आहे. आणि आता फूड कलर घालून मी हा जो शिरा आहे तो असा छान असा परतून घेत आहे. हे पहा, फूड कलरमुळे ह्याला असा पिवळा रंग असा आलेला आहे. मी इथे लेमन येलो फूड कलर आहे तो वापरलेला आहे. आता मी हे ग्लास लिडनी कवर करून हा शिरा हा व्यवस्थित शिजू देत आहे. अधूनमधून आपल्याला शिरा हा चेक करायचा आहे की आपला तयार झाला आहे का नाही, पाणी व्यवस्थित आटलं आहे का नाही. ते अजून शिरा हा आपला घट्ट होत आहे, यातलं पाणी हे अजून आटणं बाकी आहे. तर इथे हा आपला पायनॅपल शिरा मस्तपैकी तयार झालेला आहे. हे पहा अशा प्रकारे.
असा मस्तपैकी हा आता घट्ट झालेला आहे, यातलं पाणी आटलं आहे, म्हणजे आपला पायनॅपल शिरा हा व्यवस्थित तयार झालेला आहे। गॅसची फ्लेम बंद करून टाकती आहे आणि हा शिरा यामध्येच मी थंड होऊ देत आहे। पायनॅपल शिरा बनवण्याचा माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूयात आपण पुढील एका अशा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।